जायचं ते खर्च पण लागतात, जेवणाचं लागतं, सगळं लागतं, हे विचार करून भाजीवाले भाजी विकतात. शेतकऱ्यांचा पण विचार करावा लागतो, त्यांचं पण पैसे लागतात. आपली स्वतःची काही नाही आहे, विकण्याची फक्त 10 रुपये लावतो आम्ही. शेतकऱ्यांचा इज्जत करावा, बाकी काय नाही. नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा अमोल साऊंड ब्लॉग्समध्ये. आज मी चाललो आहे कणकवलीला आणि आज आहे बुधवार. काल मंगळवार होता, काल कणकवलीचा बाजार होता, पण गणपतीला आता 2 दिवसच राहिले तर रोजच बाजार असतो. आणि आज मी काही वस्तू घेणार आहेत गणपतीसाठी आणि तुम्हाला बाजार दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. पाऊस खूप आहे आणि बघू शकता मी आता बेळणा पुलावर आहे आणि माझ्या मागे बघू शकता किती पाणी आलं आहे. तर बघूया काही शूट करायला भेटतं आहे काय आणि बाजार दाखवतो तुम्हाला. तर सुरू करूया आजचा ब्लॉग. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तर आता मी बेळणे पुलावर आहे आणि खालती बघा पाणी किती आलं आहे. गेले 2 दिवस तुफान पाऊस पडतो आहे आणि आज थोडा कमी आहे म्हणून मला कणकवलीला जायला भेटतं आहे. सूर्य थोडा आला आहे आणि इकडे बघा आपला प्रवीण इकडे कामाला आहे आणि हे इकडे गड नदीचं पाणी मापत आहेत, म्हणजे रीडिंग घेत आहेत. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया काय करतं ते. काय करताय तुम्ही? हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं केंद्रीय जल आहे, सेंट्रल वॉटर कमिशन म्हणून डिपार्टमेंट आहे. तर याच्यावरून पाण्याचं सर्वेक्षण होतं. तिकडे पोल आहेत नदीत मीटरचे, मग पाणी किती वाढतं 24 तास रीडिंग द्यावं लागते डे नाईट. किती वाढतं किती कमी होतं याचा रिपोर्ट जातो. त्यानंतर सकाळी 8 ते 10 हे होतं पाण्याचं मोजमाप. तर इथे काउंटर म्हणतात याला, ह्याच्यावरती किती टाईमला किती रिव्हॉल्युशन म्हणजे पाण्याचा वेग किती आहे तो समजतो. त्यानंतर खाली नदीमध्ये एक हेलिकॉप्टरसारखं यंत्र आहे, त्याला करंट मीटर म्हणतात. आणि त्याला 21 किलो जवळ फिश पाण्यात सर्व त्याच्यावरून पाण्याची डेप किती खोली आहे, ह्या पॉईंटला पुढच्या पॉईंटला किती खोली आहे ते सगळं समजतं. आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेशन होतं आणि ते गव्हर्नमेंटला डेली टू डेली रिपोर्ट जातो. त्यावरून गव्हर्नमेंटला एक इशारा देता येतो की पुढच्या गावांना की महापूर येण्याचे संकेत भिंकी आहेत किंवा ह्या पाण्याचं जर पिण्यासाठी वापर होत असेल तर ह्या पाण्यात कुठले क्षार कमी आहेत किंवा काय प्रमाण जास्त आहे, मग त्याच्यावरून सेंट्रल गव्हर्नमेंट आरोग्य विभागाला काय औषधं ह्या विभागात पुरवावी लागतात. हे जर पाणी पित असतील तर लोकांना काय औषधं बिषधं ते एक होतं. शेतीमध्ये जर पाण्याचा वापर होत असेल तर ह्या पाण्यात काय कमी आहे, मग ती खतं बितं त्या विभागात ज्या ह्या नदीचा पाण्याचा जे वापर करतात त्या लोकांना ती खतं अशा प्रमाणात दिली जातात. हा रिपोर्ट कुठे जातो? हा इथून आमचं सब डिव्हिजन ऑफिस गोव्याला आहे, गोव्यावरून ते डिव्हिजन ऑफिस बेंगलोरला आहे तिकडे रिपोर्ट जातो सेंट्रल गव्हर्नमेंटला. एक स्वतंत्र खातं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट. तुमची नावं सांगा. माझं नाव अमित मुरुगर पोंचे. प्रवीण आमच्या जवळचा. राहुल सिद्धांत साध्ये, भूषण मेस्त्री. तुम्ही रोज हे काम करतो? ₹520. याला काय बोलतात? क्रेन 5.20 ब्रिज आउट 5.20 पॉइंट आहेत, फिक्स पॉइंट दिलेले असतात. हे त्याच्यानंतर ही डेप डेप रिव्हॉल्युशन किती सेकंद अकाउंटवर समजते रेव्हॉल्युशन आणि टायमिंग. आणि आता पुढच्या 2 दिवसाचा अंदाज काय आहे पावसाचा? 2 दिवस पाऊस पडणार. पाऊस आहे पडतलो हा, म्हणजे गणपती पावसातच जातो. भारी आहे. तर एवढे दिवस तुमका प्रश्न पडलो असत की हे ब्रिजवरसून काय मोजतात, तर हे एवढं सगळं मोजतात. हे Thank you.
फाइनली मी कणकवलीला पोहोचलोय आणि मी आता आहे फ्लायओव्हरच्या खालती आणि मी गाडी डीपी रोडला लावली आणि आता इथून मी जातोय वरती बाजारात. बघूया काय काय आहे बाजारात आणि गर्दी तर दिसते, जाऊन बघूया. तर इकडे बघा, या ब्रिजच्या खालतीच इकडे बाजार भरला, म्हणजे फळ फूल आणि भाजी. आणि बघूया इकडे काय बाजार आहे. तर इकडे यांचं दुकान आहे पहिलंच. आणि नाव कसं तुमचं? सार्थक भारत मोठे. सार्थक भारत मोठे. भारत मोठे. तर यांचं बटाटे, लसूण आणि कांदे. तर कसं चाललं आहे सगळं, म्हणजे बाजार वगैरे गिराईक आहे? तेवढं नाही ना, कोरोनामुळे काय 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 गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे की कमी आहे? कमी आहे ना. हां, मुंबईवाले जास्त नाही आले. आणि इकडे सगळी फळं फुलं आणि भाजी सगळं इकडेच भरलं आहे ना मार्केट. फळं भाज फळं आणि वरती म्हणजे बाजारात आता काही नाही आहे भाजी वगैरे? अच्छा, म्हणजे आज वरती बाजार नाही आहे, काल होता ना मंगळवारी? हां हां, आज सगळे खालती बाजार. अच्छा, म्हणजे आता वरती बाजारात काही दिसणार नाही आहे भाजी फळं, तर सगळं इकडेच भरलं आहे, तर आपल्याला इकडेच घ्यायला लागणार. आणि इकडे शाळी पण आहे ती बघा. तर इकडे सफरचंद बघा कशी लावली आहेत, भारी वाटतायत. तर इकडे फ्लायओव्हरच्या खालती सगळी फळांची दुकानं आहेत आणि इकडे सगळे फळं विकत आहेत. तर यांच्याकडून जाणून घेऊया. कुठून आणला ती फळं सगळी? पुण्यावरनं. पुण्यावरनं. आणि काय कसे दर आहेत? हे डाळिंब कशी आहे? 160. आणि पाच फळं अशी घेतली सेपरेट? 150 पर्यंत. 100 पासून. आणि केळी कशी आहेत? 50 रुपये मोठी, 40 रुपये. अच्छा, पाच फळं हवी होती मग. कशी देते? 100 रुपये मीडियम, 150. मीडियम मधली देवा पाच. अच्छा, तुमचं नाव कसं? प्रकाश मोरे. प्रकाश मोरे. खूप दुकानं लागली तिकडे. पिशवी आ ताईंनी भाजी लावली. कुठून आणता ही भाजी? कोल्हापूरसून. कोल्हापूरसून. कराड, संकेश्वर, बेळगाव अशी भाजी येतात. आणि तुम्ही कुठची? मी प्रॉपर कणकवलीची. कणकवलीची. अच्छा, कोल्हापूर. कोल्हापूर म्हणजे रोज आणता काय? रोज भाजी येतात. फ्रेश ना लावली तर फ्रेश येणार नाही. हो, तेच फ्रेश भाजीच पाहिजे. खराब असली तर तुम्ही खराब देता, माग देता असं म्हणून सांगता. बरोबर. आता भाजीवर 10 रुपये वाढले तर लोक सांगतात की भाजी वाढली म्हणून. हो बरोबर. सध्यांतर आता हमाली पण मागतात. हमालीला लागणार 10 रुपये. हो बरोबर. आमची विकण्याची 10 रुपये कुठे जाणार? मटन मटन मासे खाताना 500-500 विचार करत नाही. भाजी 20 रुपयाची खाताना विचार करतात कणकवलीचे लोक किंवा मुंबईचे. मुंबईत स्वस्त असतात, मुंबईत भाजी कमी असते. मुंबई इथूनच येतात, जवळसून इतके 3.5 तास लागतात जायला भाजी आणायला. मग यायचं जायचं ते खर्च पण लागतात, जेवणाचं लागतं, सगळं लागतं. हे विचार करून भाजीवाले भाजी विकतात. शेतकऱ्यांचा पण विचार करावा लागतो, त्यांचं पण पैसे लागतात. आपली स्वतःची काही नाही आहे, विकण्याची फक्त 10 रुपये लावतो आम्ही. शेतकऱ्यांचा इज्जत करावं, बाकी काय नाही. धन्यवाद. थँक्यू. हां, माहिती दिल्याबद्दल. भाजी घ्यायला मी उद्या नाही तर परवा येईल. चालेल चालेल.
तर इकडे या ताईंनी सत्य परिस्थिती सांगितली आहे. कारण हॉटेलमध्ये जाऊन आपण पिझ्झा बर्गर खातो त्याचे भाव नाही करत, पण शेतकऱ्याच्या मालाचा भाव आपण नक्कीच करतो. तर इकडे फ्लायओव्हरच्या खालती खूप दुकानं आहेत आणि गणपतीसाठी मखर आहे ते, आणि खूप व्हरायटी आहे तिथे, भारी वाटत आहेत. इकडे गणपतीच्या मूर्ती पण आहेत आणि हे मूर्ती खूप छान वाटत आहेत, कारण यांचा फेटा आणि धोतर ओरिजिनल आहे आणि खूप मस्त वाटत आहेत. पण हे POP चे असणार, पण भारी वाटत आहेत. ब्रिजच्या खालतीच सगळा बाजार आहे इकडे, सजावटीसाठी सामान आणि खूप भारी भारी सामान आहे इकडे. तर तुम्हाला ब्रिजच्या खालतीच सगळं भेटेल एकाच ठिकाणी. तर आता जरा आपण आपल्या मित्रांना भेटायला जाऊया जिकडे मी कामाला होतो, ओमकार कम्प्युटर्स. तर बघूया कोण आहे काय. तर आता मी आलो आहे ओमकार कम्प्युटर्समध्ये जिकडे मी कामाला होतो. समीर दिसतो आहे, लक्ष नाही येत. धनंजय माने इथेच राहतात काय? बाकीचे काय आहेत? कॉलला रुपेश, रत्नेश. काय म्हणतो, लय दिवसांनी भेटलं? अरे टाइमच नाही भेटत, येऊकच नाही नंतर. तर समीर माझ्याबरोबर होता, म्हणजे मी त्याच्याबरोबर होतो. समीरला 11 वर्षाचा अनुभव आहे हार्डवेअर, कम्प्युटर हार्डवेअर, नेटवर्किंग नाही ना, नेटवर्किंग पण. तर ऑलराऊंडर आहे समीर, आणि लय काय काय शिकलं आहे मी आहे, पण नंतर सोडलं आहे कोरोनामुळे, आणि नंतर येऊकच नाही. तर बाजारात दिलेलं आहे, तर थोडं फिरा निघलं रे वाईस सॅनिटायझर मार. बाकी कसं चाललं मग? गणपतीची तयारी झाली? समीरचं डेकोरेशन भारी असतं यावर्षी काय? गुफा, नवनाथ गुफा. तर बघूया, जाऊ भेटला तर दाखवूया. होय होय हो ना. बाकी काय, खाली प्लॅन नाही काय? गणपती झाले की करी आहे. खूप दिवस झाले आम्ही भेटक नाही हो करा म्हणजे, आणि पार्टे पण राहिले आहेत खूप पेंडिंग. तर बघूया लवकरच पार्टे होतील. तर इकडे फटाके आहेत बघा, आणि आता एवढे फटाके कोण घेत नाही पहिल्यासारखे. आम्ही लहान असताना खूप फटाके घ्यायचो, मी पण घेणार आहे, पण बॉम्ब घेतो फक्त. आणि महाग पण झाले आहेत खूप फटाके आता. तर गणपतीच्या मागे लावण्यासाठी मला पडदा हवा आहे 6x6 तर हे दाखवत आहेत बघूया. कलर फक्त चेंज होतो का? किती देत त्याला? अहो किती देत त्याला? तर हा 1200चा पडदा मला 1000 दिलाय, तरी पण जास्तच वाटतोय मला. परत पाऊस सुरू झालाय आणि आता थांबतो काय, वाट बघावी लागणार. यायचे दुपारच आणि बघूया यांच्याजवळ भेटते काय. मागची जी दुपारत आहे आमची, तर ती धातूची आहे पूर्ण, तर हाताला चटका लागतो. तर मोठ्या हँडलची बघूया भेटते काय दुपारत. होऊया लाकडी हँडलवाली एकदम मोठी नको, थोडी छोटी झाडच होऊया. चांगलीवालीच दाखव, कारण परत ते ना कुठचे कुठचे वितळत. तर ही दुपारात घेतली आहे मी, कितीला देणार ही? 350 आहे. 300 द्या. होते ला बरोबर.
आणि काय नाही, लागलं तर नेईन परत. तर 300 मी ही दुपारात घेतली आहे. आता पुढे जाऊया. कितीला आता किती घाया? 200. मला आता कांगला घ्यायची आहेत, कारण शेरवडा, कवंडळा आणि बाकीचे जे वस्तू आहेत ते आमच्याकडे भेटतात. यावर्षी कांगलं कुठे दिसली नाही जंगलात, म्हणून आता कांगलं घ्यायची आहे. तर बघूया इकडे कांगला आहात. कशी आहेत कांगला? किती? एक लय मागत नाही भेटत ना. 50 एक घ्यायची तर लागतील. येत शेरवडा नको, शेरवडा आहोत. फक्त कांगला होऊ आहेत, कवंडळा पण आहेत. कसे देतले जा? 40 आहे. हो दोन दे मग 40. आणि बघ 80 रुपयाचे दोन बरोबर आहेत ना? चला, खूप महाग झाली आहेत. तर ही सुप आहेत आणि ही गौरीच्या औषासाठी लागतात, आणि नवीन नवीन लग्न झालेल्यांसाठी तर खूप जास्त लागतात. तर इकडे हरितालका आहेत विक्रीसाठी. इकडे लाइटिंग बघा, एकदम भागभूक आहे सगळी. नवीन नवीन प्रकारचे LED आले आहेत. मला हे एक्सटेन्शन घ्यायचं आहे आणि बघूया कितीला देत आहेत. चेक कर. 3 आणि डबल साइडेड टेप आहे ते पण एकदम. किती झाले? 160. मी 150 देणार. पाऊस खूप सुरू झाला आहे आणि आता मी आलो आहे विश्वकर्मा म्युझिकलमध्ये. मला ताशा घ्यायचा आहे. आमची गौरी जी आहे तिला वाजत गाजत आणावं लागतं, म्हणून ताशा हवा आहे. ताशा कशामध्ये येतो दाखव ना. तो इकडच एकदम इकडे येतो की तिला? ते दोन आहेत ते. आणि 800 बोलत तो नाही का? पावसात भिजत नेलं तर प्रॉब्लेम होईल ना. नाही ना, चाल दाखवा मग तू 1200. तर ताशा घेतला आहे आता आणि पाऊस काही कमी होत नाही आहे अजिबात. तर वाजवत वाजवत जाऊया आता. त्या वरचा बदलून झाला तर किती रुपये असता? 1 दिला आहे आता आणि याला लावून आता आपण निघूया. काय काय भेटतं तुमच्याकडे? म्हणजे सगळे म्युझिकल वस्तू, पेटी वगैरे भेटता, हार्मोनियम? हां तेच. मित्रांनो सगळं घेऊन झालं आहे आणि आता पाऊस पण खूप जोरात आला आहे. तर ताशा घेतला आहे, आता बघूया कशाप्रकारे जायला भेटतं आहे. जाताना व्हिडिओ काढायला भेटेल वाटत नाही आहे, कारण पाऊस खूप जोरात आहे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. इकडे बघू शकता किती जोरात पाऊस आला आहे. आणि खरं तर आता मला निघायचं आहे, पण पाऊस काय जातच नाही आहे. ताशा पण घेतला आहे, तर बघूया कसं जायला भेटतं आहे. थोडा कमी झाला की मी निघणार आहे. मित्रांनो आता मी पोचलो आहे बेळणा ब्रिजवर आणि कणकवलीवरून येईपर्यंत खूप तुफान पाऊस होता आणि माझा रेनकोट इंटरनॅशनल आहे, कुठून पाणी जात होतं काहीच समजत नव्हतं. म्हणून मी काय केलं, एक प्लॅस्टिक पिशवी घेतली आणि त्यामध्ये बॅग टाकली.
तर आतमधलं सामान तरी सेफ राहील. आणि ताशा जो आहे तो मी मागे लटकवला आहे. तर खूप तुफान पाऊस होता, येताना व्हिडिओ नाही काढता आला. आणि आता थोडा पाऊस कमी आहे आणि इथून मला आता घरी जायला 5 मिनटं लागतील. तर विचार केला इथेच व्हिडिओ एंड करावा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तर भेटूया एका लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.